जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। सुख, सुखाचे दोन प्रकार, सत्कर्माच्या मार्गाने कमवलेलं सुख आणि दुष्कर्मी मार्गाने कमवलेलं सुख, दोघेही मार्गाने आपल्याला सुख हे भेटत असतं। मग दोघा सुखांमध्ये फरक काय? सत्कर्माच्या मार्गात सुख सहजरित्या भेटतं, कुठल्याही व्यक्तीला थोडीशी मदत केली भेटलं। दुष्कर्माच्या मार्गात मात्र सुख फार मेहनतीने भेटतं, खूप आटापिटा, खूप विचार, खूप मेहनत, त्याच्यानंतर कवडीभर सुख आपल्याला भेटतं। तरीही आपल्याला दुष्कर्मी सुख जास्त महत्त्वाचं वाटतं। अजून मोठा बदल म्हणजे सत्कर्माच्या मार्गातील सुख आपल्याला मनाची शांतता पुरवतं, पण दुष्कर्मी मार्गातून भेटलेलं सुख तुम्हाला कधीच मनाची शांतता पुरवू नाही शकणार। त्या सुखाचा तुम्ही आनंद घ्याल, पण त्या आनंदात कुठं ना कुठं तुम्हाला शंका असेल की हे सुख आपल्याकडून कोणी ना कोणीतरी हिरावून घेईल। त्या मार्गातून आलेलं सुख तुम्हाला आनंद तर देईल, पण शांतता कधी भेटू देणार नाही। आणि सत्कर्माच्या मार्गातून आलेलं सुख तुम्हाला आनंदही देईल आणि मनाची शांतता देखील।